मुलांचा जो प्रतिसाद मिळाला होता त्याच्या अनुसरून मुंबऱ्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं प्लॅटफॉर्म शाळेची निर्मिती करण्यात आली. 8 ते 10 लाखाचा निधी या प्लॅटफॉर्म शाळेसाठी खर्च करण्यात आला आहे. यानंतर इतकं सगळं झाल्यानंतरही ही भटकी मुलं या शाळेत आज येऊ शकत नाही आहेत. आपण पाहता या शाळेच्या अवतीभवती संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे. या शाळेच्या बरोबरच बाजूला इथे एक फिडल बॉक्स आहे, महावितरणचा डीपी बॉक्स आहे. भविष्यात इथे खूप गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका इथे निर्माण झालाय. याच्याशिवाय आपण पाहत असाल ह्याच्या अवतीभवती गर्दुल्ल्यांचा व दारुड्यांचा अड्डा बनायची वेळ आज इथे आलेली आहे. मी आपल्यामार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि महापालिकेतील सर्व सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही ठाणे महानगरपालिकेला एक स्वच्छ आणि स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न लोकांना दाखवताय. माझं असं मत आहे, आमच्या सर्वांचं विद्यार्थ्यांचं असं मत आहे की पहिलं तुम्ही या गरीब मुलांना स्मार्ट बनवा, यांना शिक्षणाचा अधिकार द्या, त्यानंतर आपोआपच ही ठाणे शहर स्मार्ट बनत जाईल. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, या सर्व माजोर्डे अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 दिवसात जर ही शाळा मुलांसाठी खुली नाही केली स्वच्छता करून आणि सुरक्षेचे योग्य ते उपाय करून तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यापीठाने ही सगळी घाण महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या टेबलावरती टाकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र